हाय मित्रांनो, कालपासून माझ्या मिस्टरांचं एकच चाललेलं होतं, मला चिकन बिर्याणी खायचं आहे, चिकन बिर्याणी खायचं आहे. तर आज उठल्याबरोबरच पहिला गेले बाहेर. बाहेर गेल्याबरोबर आलं 1 किलो चिकन, 1 किलो तांदूळ आणि जेही बिर्याणीसाठी साहित्य लागतं ते सर्व ते घेऊन आले. ते माझ्या प्रत्येक भाजीला केलेल्याला नाव ठेवत असतात, पण त्यांची मजाल की ते माझ्या बिर्याणीला नाव ठेवतील अजिबात नाही, अशी बनवतेच मी तशी. त्यानंतर मी लगेच चिकन धुवून घेतलं आणि चिकन मॅरिनेट करायसाठी घेतला मिक्सर, काढला पटकन, त्यामध्ये टाकलं दही, कोथिंबीर, आलं लसूण, मिरच्यांची पेस्ट, टोमॅटो, कांदा, लाल मिरची, धनिया पावडर, हळद, मीठ आणि गरम मसाला, प्लस त्याच्यावर मी थोडं लिंबू टाकलं. त्यानंतर हे अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी चिकन ठेवलं. चिकन मॅरिनेट होईपर्यंत मी माझे दुसरे काम आहे ते आवरून घेत. हे माझं क्यूट सबाड तिच्या पायाच्या टिप्पल चप्पल घालून फिर. अर्धा तास झाल्यानंतर मी लगेच इथे आली, तेल टाकलं कढईत, आपल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला टाकला. मसाला झाल्यानंतर इथे जवळ आला, जवळ लावता येते इथे बिर्याणीच्या भाताला तळका. हे सर्व मी केलं आहे. आत्ता म्हणलं ना एक ठुचका देईन. नाईट ड्युटी करून आल्यानंतर जवळ जरा आराम केला, त्यानंतर इथे आल्या आणि ते स्वतःला निहारत होते की कशा दिसत आहेत. इथे मी बनवली बिर्याणीसाठी जे भाजी त्या बनवतात भात. बिर्याणीला पण खूप वेळ झाला होता, मला खूप भूक लागली, मी लगेच लेअर बनवायला घेतल्या आणि इथे कोशिंबीर पण केली आणि ही माझी प्लेट आणि बिर्याणीचं पातेलं दिसत्याबरोबर मिस्टरांनी धुतले इथे हात जेवायसाठी आणि मी मस्त बिर्याणीमध्ये कलर वगैरे कोथिंबीर टाकून त्याला एकदम हॉटेलसारखी केली आहे. बघा गरम वाफ निघते एकदम बिर्याणीमध्ये. आणि माझ्या ह्याच्यामध्ये निघाला लेग पीस, तर मी इथे सर्वांना सांगते लेग पीस निघाला. तर जवळ तिकडनं म्हणतात की तुझ्या ह्याच्यात कसा लेग पीस निघते, कुछ तो गडबड आहे.